आज 50 दिवस झाले तरी ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती जैसे थेच आहे. नोटबंदी होऊन 50 दिवस झाले मात्र अजूनही जिल्हा सहकारी बँकांमध्ये नोटांचा खडखडाट आहे. ग्रामीण भागातील सर्व आर्थिक व्यवहार हे जिल्हा बँकांवर अवलंबून आहेत पण रिझर्व्ह बँक अजूनही बँकांना चलन पुरवठा करायला तयार नाही आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची आर्थिक घडी पुरती कोलमडून गेली आहे. याच संदर्भात आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी. नोटबंदीचा आज 50वा दिवस आहे तरीही बँकांसमोर मोठमोठ्या रांगा दिसत आहेत. मी सध्या इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील द्याना बँकेसमोर उभा आहे. या गावाची लोकसंख्या केवळ 2500 एवढी आहे तरीही आज बँकेसमोर आपण पाहू शकताय की शेकडोच्या संख्येत लोक रांगेत उभे आहेत. अत्यंत सकाळपासूनच त्यांनी मोठमोठ्याल्या या रांगा केलेल्या आहेत आणि या रांगेमधील ही लोक अक्षरशः बँकेसमोर ताटकळत उभे आहेत. आपल्याला अद्यापही पैसे मिळत नाहीत. आज हीच परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. ज्या दिवसापासून नोट बदल झाले त्या दिवसापासून अशा रांगा आहेत आणि शेतकऱ्याची जर बाजू पाहिली तर त्याचा वाली कोरच नाही. सध्या शासनाच्या घोषणा फक्त या आणि हे जे पैसे काढायचं का शेतीतलं काम करायचं खूप बेकार परिस्थिती. दोन दिवस रखडत राहिले, तिसऱ्यांदा आज आलं, तीन दिवस शेती धंदा करायचा का बँकेत यायचं हे कळत नाही. अडचणी फार मोठी. ग्रामीण भागामध्ये या लोकांना नोटबंदीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. आता तरी 50 दिवस झाले तरी ही सुधारणा होईल का असाच प्रश्न या रांगेत उभा असणाऱ्या सर्वसामान्यांना पडला आहे. जावेद मुलाणी, जी मीडिया, लोणी देवकर, इंदापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.